शेतकरी मित्रांनो नमस्कार राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुपारचे ताजे कापसाचे बाजारभाव आजचे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी दिलेली आहे तर निश्चितच या दोन्ही बातमीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी एकदा आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला कापूस बाजार भाव हे गेल्या आठ ते दहा दिवसापासून सात हजार रुपयापासून तर साडेसात हजार रुपयाच्या आतमध्येच आहे तुरळक दोन तीन बाजार समितीचा अपवाद वगळता कापूस बाजारभाव सद्यस्थितीला थोडेसे कमी प्रमाणातच आपल्याला बघायला मिळत आहे तर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना एक प्रकारे खुशखबर दिलेली आहे की शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे लवकर द्या असं त्यांनी पीक विमा कंपन्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पीक विमा कंपन्यांना तातडीच्या सूचना दिल्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कंपनी हे त्या ठिकाणी पैसे पाठवू शकतात रक्कम जम जमा होण्याची दाट शक्यता आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खास करून राज्यामध्ये यावर्षी दुष्काळ आहे शेतकरी ऑलरेडी संकटात आहे शेतकऱ्यांना खरं तर पीक विमा हा दिवाळीपूर्वीच मिळणं खूप गरजेचं होतं परंतु कुठेतरी पीक विमा कंपनीचा मनमानी कारभार इथून पुढे धकून घेतला जाणार नाही अशा पद्धतीने अजितदादा पवार या यांनी पीक विमा कंपन्यांना सूचना दिलेल्या आहे तर मित्रांनो ओळव्या बाजार भावाकडे मित्रांनो आज फुलंबरी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंत दर गेलेला आहे परभणी या ठिकाणी मित्रांनो जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपयापर्यंत दर गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त आज सात रुपयापर्यंत कापूस भाव गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो राळेगाव या ठिकाणी आज जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत दर गेलेला आहे मारेगाव या ठिकाणी सात हजार पन्नास रुपयापर्यंत कापूस भाव गेलेला आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आवक बाराशे बावीस क्विंटलची झाली आणि जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपयापर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो खास करून कापूस भाव वाढीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आता शेतकऱ्यांकडूनही आंदोलन चालू आहे त्याची माहिती पुढच्या व्हिडिओ सांगतो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा